सगळ्या इनिशिएटिव्ह मध्ये एक अत्यंत महत्वाची बाब अशी आहे की आपण जरी डिस्ट्रेस मधनं एखाद्या महिलेला बाहेर काढलं तरी डिस्ट्रेस मधनं बाहेर काढल्यानंतर तिचं काय म्हणजे समाजातलं भविष्य काय किंवा तिने राहायचं कुठे जायचं काय अशा अनेक गोष्टी आहेत. पण मला अतिशय आनंद आहे की आता देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी शक्ती सदन नावाची एक योजना या ठिकाणी आणलेली आहे आणि आता नुकतंच आपला जो अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये 50 शक्ती सदन तयार करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे ज्याच्यामध्ये 60% निधी हा मोदीजींचं सरकार देणार आहे 40% निधी आपण देणार आहोत. आणि हे शक्ती सदन एक अशा प्रकारची व्यवस्था आहे की जसा नवी मुंबई पोलिसांनी आज या ठिकाणी सुरुवात केली तशा प्रकारचीच ही व्यवस्था आहे की ज्याच्यामध्ये कुठल्या तरी एखाद्या घरातनं निघालेली बाई असेल डोमेस्टिक व्हायलन्सने एखाद्या महिलेला प्रताडित केलं असेल किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीमध्ये फसलेली एखादी महिला त्या ठिकाणी प्रॉस्टिट्युशन मध्ये फसलेली महिला असेल त्यांना जेव्हा आपण बाहेर काढतो बाहेर काढल्यावर काय तर आता या शक्ती सदन मध्ये 3 वर्षापर्यंत त्यांना राहता येईल त्यांचं रिहॅबिलिटेशन त्यानंतर करण्यात येईल त्यांच्याकरता तिथे राहण्याची खाण्याची व्यवस्था त्यांच्या कपड्यांची व्यवस्था आणि त्यांना स्टायपंड देखील हा त्या ठिकाणी आता सरकारच्या वतीनं दिला जाईल. त्यामुळे अनेक वेळा महिला एखाद्या चुकीच्या गोष्टीत फसल्यानंतर बाहेर निघाला तर भविष्य नाही म्हणून तिथनं बाहेर निघताना देखील त्यांच्यासमोर एक थोडी तडफड असते. या शक्ती सदनच्या माध्यमातून त्याही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी देखील आपण या ठिकाणी दूर करणार आहोत.